आता पाहूयात माझं गाव माझा जिल्हा। गोंदियामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची हजेरी, सततच्या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन। सलग तिसऱ्या दिवशीही भंडाऱ्यात पावसाची हजेरी, सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नागरिकांनी सतर्कता बाळगावी प्रशासनाचं आवाहन। गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे उघडले, धरणातून 93,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। धरणामधून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिकमधल्या येवला तालुक्यात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट। परभणीतल्या शहापूरमध्ये रानडुकरांचा हैदोस, 4 एकर केळी फस्त, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड शहरात रास्ता रोको, सत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेनं 6 जणांवर गुन्हे दाखल केल्यामुळे आंदोलन, दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी। गुजरातमधल्या सोलसुंबा ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्रामधील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत अतिक्रमण, स्थानिकांचा आरोप। आमदार विनोद निकोले यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर यंत्रणांकडून घेतली गेली आहे दखल। मोहोळ तहसीलदारांच्या नावे लाच मागणाऱ्या खासगी व्यक्तीस अटक, धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी 25,000 लाच मागणाऱ्या दाजीसाहेब काकडे याला अटक। इंदापूरच्या मसोबावाडीमध्ये विहिरीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 4 पैकी 3 जणांचे मृतदेह सापडले, एनडीआरएफच्या जवानांकडून बचाव कार्य थांबवलं, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, 4ही मृतदेह सापडल्याची एनडीआरएफची सुधारित माहिती। मणिपूरमधल्या घटनेवरून राज्यातील आदिवासी संघटना आक्रमक, धुळ्यामधल्या आदिवासी संघटना मणिपूर प्रकरणाच्या निषेधार्थ रस्त्यावर। मणिपूरसह जळगावमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात 27 आदिवासी संघटनांचा आक्रोश मोर्चा, हजारो आदिवासी महिला आणि पुरुषांचा मोर्चात सहभाग। रविकांत तुपकर यांनी शेतकरी हिताच्या भाजपमध्ये प्रवेश करावा, भाजपकडून खुली ऑफर देत असल्याचं भाजप नेते आशिष देशमुख यांचं म्हणणं। लष्कराच्या ताब्यातून मेजर राजीव बोबचे पुन्हा फरार, फेब्रुवारी 2020 पासून फरार घोषित असलेल्या बोबचे यांचा शोध सुरू होता। 29 जुलै 2023 रोजी नागपूर विमानतळावरच्या इमिग्रेशन विभागानं त्यांना अडवलं होतं, पण बाथरूममधले ग्रील तोडून बोबचे पुन्हा एकदा फरार झाल्याची माहिती। नाशिक शहरातील बस वाहतूक पुन्हा ठप्प, बस वाहकांचा 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा संप। कर्जतहून कल्याणकडे येणारी आणि कल्याणहून कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत, भिवपुरी रोड स्टेशनवरील हेडमास्टर ऑफिस जवळील अप ट्रॅकवर पडला होता खड्डा। नंदुरबारमध्ये जिल्हा वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त चालकांवर कारवाई। सरकारनं यावर्षी गणेश मूर्तींच्या उंचीची मर्यादा उठवल्यानं गणेश मूर्तींची मागणी वाढली। नंदुरबार शहरात गणेश मूर्ती बनवणारे लहान मोठे 100 कारखाने, मोठ्या प्रमाणावर मूर्तींची विक्री होण्याची शक्यता। अंबरनाथ आणि बदलापूरमधली पाणी दरवाढ मागे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा। बुलढाण्यातल्या मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, टायर फुटल्यानं आग लागली, आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।